पृष्ठफळ। मुलांनो, आता आपण पृष्ठफळ म्हणजे काय ते बघूया। कोणत्याही त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या वस्तूचं पृष्ठफळ होय। एक, इष्टिका चितीचे पृष्ठफळ। इष्टिका चितीला 6 पृष्ठे असतात। प्रत्येक पृष्ठ आयताकृती असते। समोरासमोरील आयताकार पृष्ठाचं क्षेत्रफळ समान असतं। इष्टिका चितीची प्रत्येक कडा तिला जोडणाऱ्या इतर 2 कडांना लंब असते। इष्टिका चितीच्या आडव्या पृष्ठाची लांबी एलने व रुंदी बीने दाखवू, उभ्या पृष्ठांची उंची एचने दाखवू। आता आपण इष्टिका चितीचे पृष्ठफळ काढण्याचे सूत्र कसे तयार झाले याचा अभ्यास करूया। आयत ए बी सी डीचं क्षेत्रफळ बरोबर आयत जी एच ई एफचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर एल गुणिले बी। आयत ए डी जी एफचं क्षेत्रफळ बरोबर आयत बी सी एच ईचं क्षेत्रफळ बरोबर रुंदी गुणिले उंची बरोबर बी गुणिले एच। आयत डी जी एच सीचं क्षेत्रफळ बरोबर आयत ए एफ ई बीचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले उंची बरोबर एल गुणिले एच। यावरून इष्टिका चितीचं एकूण पृष्ठफळ बरोबर सर्व आयतांच्या क्षेत्रफळांची बेरीज बरोबर 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची असं आहे। बरोबर 2 गुणिले एल गुणिले बी अधिक बी गुणिले एच अधिक एल गुणिले एच बरोबर 2 गुणिले एल बी अधिक बी एच अधिक एल एच। म्हणून इष्टिका चितीचं एकूण पृष्ठफळ बरोबर 2 गुणिले एल बी अधिक बी एच अधिक एल एच। घन। आता घन म्हणजे काय ते पाहू। एक, घनला 6 पृष्ठे असतात। 2, घनाची पृष्ठे चौरसाकार असतात। 3, सर्व पृष्ठांची क्षेत्रफळे समान असतात। 4, चौरसाची बाजू एल मानू। घनाच्या एका पृष्ठाचं क्षेत्रफळ बरोबर एका चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग किंवा एल वर्ग। घनाचं एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले चौरसाच्या क्षेत्रफळांची बेरीज बरोबर 6 गुणिले बाजू वर्ग किंवा घनाचं एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले एलचा वर्ग बरोबर 6 एल वर्ग। या सूत्राचा वापर करून इष्टिका चिती व घनाचं पृष्ठफळ कसं काढतात हे उदाहरणातून पाहू। उदाहरण 1, लांबी 1.5 मीटर, रुंदी 1.2 मीटर व उंची 1.3 मीटर अशी मापे असलेली पत्र्याची इष्टिका चिती आकाराची बंद पेटी तयार करायची असल्यास त्यास किती पत्रा लागेल। वरील उदाहरणात इष्टिका चिती आकाराची पेटी तयार करायची आहे। त्यात लांबी एल बरोबर 1.5 मीटर, रुंदी बी बरोबर 1.2 मीटर, उंची एच बरोबर 1.3 मीटर आहे। आता आपण सूत्राचा वापर करून उदाहरण सोडवूया। पेटीचं पृष्ठफळ बरोबर 2 गुणिले एल गुणिले बी अधिक बी गुणिले एच अधिक एल गुणिले एच। सूत्र बरोबर 2 गुणिले 1.5 गुणिले 1.2 अधिक 1.2 गुणिले 1.3 अधिक 1.5 गुणिले 1.3। सूत्रात किंमत लिहून बरोबर 2 गुणिले 1.80 अधिक 1.56 अधिक 1.95 बरोबर 2 गुणिले 5.31 बरोबर 10.62 चौरस मीटर। म्हणून पेटी तयार करण्यासाठी एकूण 10.62 चौरस मीटर पत्रा लागेल। उदाहरण 2, एक घनाकृती पेटीची बाजू 0.4 मीटर आहे। त्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी दर चौरस मीटरला 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल। वरील उदाहरणात घनाची बाजू बरोबर एल बरोबर 0.4 मीटर आहे। सूत्राचा वापर करून उदाहरण सोडवू। घनाचं पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले एलचा वर्ग। सूत्र लिहू बरोबर 6 गुणिले 0.4चा वर्ग। सूत्रात किंमत ठेवू बरोबर 6 गुणिले 0.16। गुणाकार करू बरोबर 6 गुणिले 0.16 बरोबर 0.96 चौरस मीटर।
एक चौरस मीटर रंगवण्यासाठी 50 रुपये खर्च येतो, म्हणून 0.96 चौरस मीटर रंगवण्यासाठी 0.96 × 50 = 48 रुपये, म्हणून घनाकृती पेटी रंगवण्यासाठी 48 रुपये खर्च येईल. उदाहरण 3. घनाच्या बाजू 3 सेंटीमीटर असल्यास त्याचं एकूण पृष्ठफळ काढा. याचं उत्तर तुम्ही द्या. सर, घनाचं पृष्ठफळ बरोबर 6 × L² किंवा 6 × बाजूचा वर्ग, म्हणून घनाचं पृष्ठफळ बरोबर 6 × L² = 6 × 3² = 6 × 9 = 54 सेंटीमीटर². बरोबर. तर अशा प्रकारे सूत्राच्या सहाय्याने तुम्ही परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ काढू शकता.